नमस्कार रसिक प्रेक्षकों, मी आहे तुमचा होस्ट अँड दोस्त राज आणि तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम मी महाराष्ट्र चॅनल प्रस्तुत बॉलिवूड बॉक्स ऑफिस. आज मी फिल्म रिव्ह्यू करणार आहे हेड स्टोरी 4. हेड स्टोरी सिरीजचा हा चौथा पार्ट असून ज्यात ॲक्शन, थ्रिलर, रोमान्स आणि सस्पेन्स भरपूर प्रमाणात आहे. या फिल्ममध्ये उर्वशी रोटेला, करण वाही, विवेक भटेना, ईशा ढिल्लोन आणि गुलशन ग्रोवर प्रमुख भूमिकेत असून विशाल पांडेचं दिग्दर्शन आहे. दोन भावांची स्टोरी आहे, राजवीर म्हणजेच करण वाही आणि आर्यन म्हणजे विवेक भटेना. अतिशय अय्याश आणि शौकीन आहे. इंग्लंडचे प्रसिद्ध उद्योगपती मिस्टर खुराना म्हणजेच गुलशन ग्रोवर यांची ही मुलं. बापाच्या पैशांवर एन्जॉय करायचा बस हीज रुटीन लाईफ. त्यांची एक ॲड एजन्सी असते आणि त्यासाठी ते एका न्यू फेजच्या शोधात असतात. राजवीर जो एक फोटोग्राफर आहे तो उर्वशी म्हणजेच ताशा हिला शोधतो आणि मॉडेल बनवतो. आसमान की ऊंचाई पर एक सितारे की तरह चमकने के सपने. आई वॉन्ट टू बी अ स्टार. एक दिन अकेले थे. खुद सपने नहीं देखता पर औरों के सपने जरूर साकार करता. आसमान मैंने दे दिया, अब चमकने की बारी तुम्हारी. इकडे आर्यनची एक गर्लफ्रेंड असते रेशमा. ती प्रत्येक गोष्टीत आर्यन व कंपनीला साथ देते. फिल्ममध्ये नाटकीय रूपांतर होते जेव्हा राजवीर ताशाच्या प्रेमात पडतो आणि आर्यनला सुद्धा ताशा आवडते. इथे सुरू होतो त्रिकोणीय लव्ह स्टोरी. दोनों रखा जाता चोर और आशिक में एक फर्क होता है. चोर चुराई हुई चीज वापस नहीं लौटाता और आशिक चुराए हुए दिल के बदले अपना दिल छोड़ जाता है. म्हणजे ज्या पद्धतीने स्क्रीनवर आपल्याला लव्ह स्टोरी दिसते प्रत्यक्षात त्याला एक पार्श्वभूमी असून हा एक रिव्हेंज आहे. आणि तो नेमका काय त्यासाठी तुम्हाला फिल्म बघावी लागेल की ताशा नेमकी कोणाची, आर्यन की राजवीरची, जे मर्डर होतात ते का, कशासाठी. फिल्म सस्पेन्स असल्यामुळे तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. स्क्रीनप्ले आणि स्टोरी छान आहे, कुठेतरी ऐकलेली व बघितलेली वाटते. परंतु मांडणी सुरेख आणि नवीन आहे. ग्लॅमरचा पुरेपूर तडका लावण्यात आला आहे. गाणी ठीकठाक आहे. मेरा एक बेटा जिस लड़की से शादी करना चाहता है, मेरे दूसरे बेटे ने उस लड़की से पहले ही सुहागरात मनाई. जब से मैंने तुम्हें देखा है तब से तुम्हें चाहा है. लेकिन तुम रेशमा के साथ हो. कुछ भी हो जाए ताशा मेरी ही रहेगी. उसे कुछ भी बताने की क्या जरूरत है. तो क्या कहती हूँ, द्रौपदी के तो 5 पांडव थे, यहाँ तो सिर्फ 2 है. क्या खेल खेला है उस लड़की ने. टेक्निकली फिल्म ठीक है पर मैनुअली खूब निराशा करनी है. करण आणि विवेक टी व्ही ॲक्टर असल्यामुळे त्यांच्या अभिनयातून डेली शोप जास्ती दिसला. ज्या पद्धतीचा इम्पॅक्ट झाला पाहिजे तो मिसिंग वाटला. उर्वशी रोटेला फक्त ग्लॅमर आणि शोपीस वाटली. खरं तर सिनेमा पूर्णपणे तिच्या अवतीभोवती फिरतो तरी सुद्धा ती शोपीस वाटली. पहले छोटे भाई को फसाया फिर बड़े भाई को. अरे मांग लिया होता ना तो जान भी दे देता पर बिना मांगे छीना है तूने. उसके अंदर का रावण जाग गया तो हमारी लंका को चला देगा. आर्यन तुझे हर धोखे की कीमत चुकानी होगी. लाशें रिश्वत नहीं लेती क्योंकि कफन को जेब नहीं होती. गुलशन ग्रोवरच्या वाटेला छोटासा रोल आहे पण त्याने छान साकारलाय. रेशमानेही ठीकठाक काम केलंय. फिल्ममध्ये वाव फॅक्टर खूप आहे जो फिल्ममध्ये शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवून ठेवतात. एक एक सीन सस्पेन्स ज्या पद्धतीने ओपन होतो त्यासाठी दिग्दर्शकाने खूप मेहनत घेतलेली आहे असं दिसतंय. विशाल पांडेचं दिग्दर्शन खूप मस्त झालं आहे. एडिटिंग ही सॉलिड झाली आहे. ओव्हरऑल वन टाइम वॉच मूवी आहे. दिस इजंट अ लव्ह स्टोरी, इट्स अ हेट स्टोरी. द गेम इज जस्ट बिगन. तर रसिक प्रेक्षको, हा होता रिव्ह्यू हेड स्टोरी 4 या चित्रपटाबद्दल. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटतोय तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुढच्या शुक्रवारी नवीन चित्रपटासोबत तुमच्यासमोर नक्की येईन. तोपर्यंत पाहत रहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीय माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.